नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्याने चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न, जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर आहे. पुढचा प्रश्न, हवेचे अस्तित्व वातावरणाच्या कोणत्या थरात आढळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, तपांबर. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या तपांबर या थरात आढळते, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, वातावरणातील ओझोन वायूच्या थराचा उपयोग काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणास पृथ्वीवर येण्यास विरोध करतो. वातावरणातील ओझोन वायूच्या थराचा उपयोग सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणास पृथ्वीवर येण्यास विरोध करतो. पुढचा प्रश्न, सूर्य हा कोणत्या वायूचा बनलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, हायड्रोजन. सूर्य हा हायड्रोजन या वायूचा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, सूर्यकिरणास पृथ्वीवर येण्यास किती मिनिटे वेळ लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 8 मिनिटे. सूर्यकिरणास पृथ्वीवर येण्यास 8 मिनिटे वेळ लागतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा आकार ध्रुवावर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, चपटा. पृथ्वीचा आकार ध्रुवावर चपटा मोडतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या आकारास कोणती संज्ञा देण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, जिओइड. जिओइड ही संज्ञा पृथ्वीच्या आकारास देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गुरु. सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील -- या ग्रहास सर्वात जास्त उपग्रह आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, शनी. सूर्यमालेतील शनी या ग्रहास सर्वात जास्त उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न, ताऱ्यांच्या लांबच लांब पट्ट्यास काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, आकाशगंगा. ताऱ्यांच्या लांबच लांब पट्ट्यास आकाशगंगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात खोल गर्ता कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मरियाना गर्ता. जगातील सर्वात खोल गर्ता ही मरियाना गर्ता आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील दोन ध्रुवांना जोडलेल्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, रेखांश. पृथ्वीवरील दोन ध्रुवांना जोडलेल्या काल्पनिक रेषेला रेखांश असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, पॅसिफिक महासागर. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे. पुढचा प्रश्न, पनामा कालवा कोणत्या दोन महासागरास जोडला गेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर. पनामा कालवा हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडलेला आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या समुद्राची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मृत समुद्र. जगात सर्वात जास्त साक्षरता मृत समुद्राची आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, बुध. बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. पुढचा प्रश्न, काळा खंड म्हणून कोणता खंड ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, आफ्रिका.
आफ्रिका हा खंड काळा खंड म्हणून ओळखला जातो? पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या अंशातून गेली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 180 रेखांश, आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखांश यातून गेली आहे. पुढचा प्रश्न, मालदीव बेट खालीलपैकी कोणत्या प्रकारात निर्माण झालेले बेट आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्रवाळ बेट. मालदीव बेट हे प्रवाळ बेट या प्रकारात निर्माण झालेले बेट आहे. पुढचा प्रश्न, विषुववृत्तावर दोन रेखांशामधील अंतर किती किलोमीटर असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 111 किलोमीटर. विषुववृत्तावरील दोन रेखांशामधील अंतर हे 111 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आशिया. जगातील सर्वात मोठा खंड आशिया आहे. पुढचा प्रश्न, भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वेगनर. भूखंड वहनाचा सिद्धांत वेगनर यांनी मांडला. पुढचा प्रश्न, टुंड्रा प्रदेशात आढळणारे प्राणी खालीलपैकी कोणते आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न, एस्किमो लोकांच्या उन्हाळ्यातील घरांना काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ट्यूपिक. एस्किमो लोकांच्या उन्हाळ्यातील घरांना ट्यूपिक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, एस्किमो लोकांची कामधेनू कोणत्या प्राण्यास म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रेनडियर. रेनडियर या प्राण्यास एस्किमो लोकांची कामधेनू असे म्हणतात. पुढचा प्रश्न, किर्गिज लोकांचे आवडते पेय कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कुमिस. किर्गिज लोकांचे आवडते पेय कुमिस हे आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा प्रदेश जगात फळावळीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश ऑप्शन क्रमांक 4 हा प्रदेश जगात फळावळीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 उंट. उंट या प्राण्यास वाळवंटातील जहाज असे म्हणतात. पुढचा प्रश्न, कॅनडामध्ये सर्वात जास्त कशाच्या खाणी आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 निकेल. कॅनडामध्ये सर्वात जास्त खाणी निकेल या धातूचे आहेत. पुढचा प्रश्न, वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र. मृत समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे. पुढचा प्रश्न, सूर्यग्रहण केव्हा होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जेव्हा चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जपान. जपान या देशास उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. पुढचा प्रश्न, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 युरोप. युरोप या खंडामध्ये स्वित्झर्लंड हा देश आहे. पुढचा प्रश्न, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वली. हिमालय हा वली प्रकारचा पर्वत आहे. पुढचा प्रश्न, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पौर्णिमा. चंद्रग्रहण हे पौर्णिमा या दिवशी होते. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कांगारू. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढचा प्रश्न, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले ठिकाण? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आखात. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले ठिकाण हे आखात आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंद्र.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पुढचा प्रश्न, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार, 365 दिवस. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. पुढचा प्रश्न, हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार, फिनलँड. फिनलँड हा प्रदेश हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार, पाण्याखालील भूकंप. समुद्रातील त्सुनामी लाटा पाण्याखालील भूकंपामुळे तयार होतात. मित्रांनो आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सागराच्या पाण्यावर भरती ओहोटीचे निर्माण होण्याचे कारण कोणते? याचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ऑप्शन दिले आहेत, पृथ्वीवरील चुंबकीय शक्ती, पृथ्वीचे स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे सूर्यचंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव, समुद्रातील प्रवाहांमुळे. यापैकी योग्य उत्तराचा ऑप्शन द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.